256 किलोमीटर्स टू गो. तो रस्ता अष्टविनायकपैकी एक गणपती आहे सिद्धटेक म्हणून, तो रस्ता तिथे जातो. स्प्राईट प्या, थंड राहा आणि डायबिटीज घ्या. काहीतरी झालंय, ॲक्सिडेंट झालंय आणि ह्या लोणवळ्याच्या आधीचा टोल नाका. तो नवीन रोड बनवला आहे. ओ, हा टनल आहे, पहिल्यांदाच बघतोय बाबा मी. ॲक्शन कॅमेरा सेटअप करून घेऊया. ॲक्शन कॅमेरा फुल चार्ज आहे, सेना फुल चार्ज आहे आणि माईक अडॅप्टर कुठे गेला? चला गुड टू गो. पॅन इयर्स पण लावूया बाईकवर आणि इथून निघूया. ह्या बाजूचा पॅन इयर आहे. ह्या बाजूचा पॅनियर टॉप बॉक्स मध्ये थोडं सामान भरलंय. बस तसं पॅनियर मध्ये तर काहीच नाही, एकामध्ये कपडे आहेत आणि एकामध्ये माझे गेअर्स आहेत, म्हणजे थोडं टूल्स आहेत, टायर इन्फ्लेटर आणि बाकी काय नाही, तसं रिकामीच आहे. मला फक्त ते खूप दिवस झाले मी पॅनियर लावून बाईक चालवली होती म्हणून मला ते पॅनियर लावून बाईक चालवायची होती. दोन्ही पॅनियर सेट. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज, मी तुषार पिळंदकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जर तुम्हाला माहिती नसेल तर माझे दोन ब्लॉग तुम्ही बघू शकता. मी आलो आहे भिगवण म्हणून ह्या गावात, इथून हार्डली 1 किलोमीटरवर गाव आहे आणि मागे राहिलं पळसनाथचं टेम्पल. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो, पळसनाथ हे टेम्पल हे दर 5 वर्षांनी पाण्याच्या बाहेर येतं. पाण्याच्या बाहेर येतं म्हणजे ते जे धरण बांधलं आहे त्याच्या अवतीभोवती जे धरण आहे त्या देवळाचं, तर त्या धरणाचं पाणी जसं कमी होतं तसे ते पाणी वरती जसं ते देऊळ बाहेर येतं. तर ते देऊळ खूप अप्रतिम बघण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला माझा मागचा ब्लॉग बघावं लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल की ते देऊळ किती मस्त आहे. तर आता मी निघतो भिगवणवरून मुंबईला जायला, तर चला निघूया आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो ते बघा. टू 256 किलोमीटर्स टू गो. आपल्याला पोहोचायचा टाईम दाखवते 4:17. चला सेनामध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला, 4:19 पोहोचायचा टाईम दाखवतो. आता मध्ये जेवायला थांबलो कुठे, काहीतरी खाईनच, तर तिकडे थोडा वेळ जाईल तेवढा, बाकी जेवढं नॉनस्टॉप जाता येईल तेवढं जाऊया. गणपती बाप्पा मोर्य. प्रॉपर्टी ओके आहे, म्हणजे साफसफाई नाही आहे तेवढी, बाथरूम व्यवस्थित नाही आहे असं आहे. काल इकडे मी टँक फुल केलेली इथे पोचलो तेव्हा, त्याच्यानंतर माझी जवळजवळ 80 किलोमीटर गाडी चालली इकडच्या इकडे. आता मी आलो भिगवण पण क्रॉस केलं, जवळजवळ 5 किलोमीटर पुढे आलो. तर मी बघतोय ना आजूबाजूला इथे तेवढं प्रॉपर स्टे तुम्हाला नाही मिळणार, म्हणजे असं लॉजिंग बोर्डिंग टाईपच मिळणार, स्वस्त आणि टिकाव, पण ती तुम्हाला सर्व्हिस नाही मिळणार, म्हणजे साफसफाई नसेल, टॉयलेट व्यवस्थित क्लीन नसतील, तशा गोष्टी इथे मिळणं मुश्किल आहे. तुम्हाला प्रॉपर सिटीमध्ये थांबावं लागेल, मला बारामती वगैरे त्या बाजूला जावं लागेल. बारामतीच्या पुढे पलटण आहे तिकडे, नाही तर मागे इंदापूर आहे त्या बाजूला मिळालं तर. पण तिथून पळसनाथ टेम्पल तुम्हाला जर
यायचं असेल मग ते बरंच लांब पडून जाणार, 1-1.5 तास लागेल यायलाच नुसता. तसं माझं इथल्या इथे फिरण्यामध्ये 80 किलोमीटर, म्हणजे मी काल संध्याकाळी पण गेलो, काल खूप गर्दी होती म्हणून परत आलो आणि आज सकाळी गेलो, तर जाऊन येऊन माझे 40 किलोमीटर झाले. तसे माझे 80 किलोमीटर तिकडेच फिरणं झालं. बाकी राईड करायला हा रस्ता खूप बेस्ट आहे, खूप म्हणजे खूप. रायडर लोकांना तर एवढी मजा येईल इथे यायला, मलाच एवढी मजा येते. जर पूर्ण ग्रुप असेल तर किती लोकांना मजा येईल. रावण गाव येताना पण बघितलेलं, खरंच रावणाचं गाव आहे का काय माहित, नाव तर रावण गाव आहे. पूर्ण लांबच्या लांब पर्यंत मळेच मळे, मोकळे एकदम, शेतीच शेती आहे भरपूर, ऊस आहे लांब लांब पर्यंत दिसत सगळं. आणि मी मस्त पैकी क्रूज करतोय 110 100 110. हे इंडस्ट्री मी काल पण दाखवलेली, आज नाही येत तेवढं स्मेल, पण काल खूपच घाण स्मेल होता. सिप्लाची आहे, सिप्ला जे आपल्या मेडिसिन येतात ना, ते मला वाटतं इथे मॅन्युफॅक्चरिंग होत. बरीच मोठी आहे, आत्ताच एक राईड गेला मी पुढे आलो, कॅमेरा ऑन होईपर्यंत मी पुढे आलो. तो रस्ता अष्टविनायक पैकी एक गणपती आहे सिद्धटेक म्हणून, तो रस्ता तिथे जातो. मला खूप दिवस झाले मला अष्टविनायक पण करायचं, आता कधी अष्टविनायक होणार आहे माझ्या काय माहीत, वेळच येत नाही आहे त्याची. ही झाडं बघा केवढी उंच उंच आहे, मला पंजाबची आठवण देते मी झाडं. जेव्हा तुम्ही तो रस्ता क्रॉस करता ना, तो पाणीपत कुरुक्षेत्र टुवर्ड चंदीगड तुम्ही जात असता, त्या अशा दोन्ही बाजूला अशी झाड आहे. 22 किलोमीटर 20 किलोमीटर आधी आहे पुण्याच्या आणि ट्रॅफिक सुरू झालंय. पुणे ट्रॅफिकसाठी पुण्याला जायची गरजच नाही, पुण्याच्या आधीपासूनच ट्रॅफिक मिळणार. कालपासून आज एक रायडर दिसला, एकटाच गेलेला वाटतं आपण, नवीनच बाहेर सगळं चालवतोय. ते ज्यूस प्यायला थांबलेलो, खूपच सोक पडल्यासारखं वाटत होतं आणि हे माणसं काय करतायत कळत नाही. आग येते ते लोक तिकडे काहीतरी वायर तार बांधतायत ना तिकडून, ते बघ धूर आला. तर एक छोटासा ब्रेक घेतला आणि आता निघालो आहे. आता सरळ जायचं आहे आपल्याला 8.8 किलोमीटर, म्हणजे 9 किलोमीटर हडपसरसाठी, मग पुन्हा चालू होईल. आता पुन्हा किती वेळ लागतो आपल्याला संपवायला काय माहीत, पुण्याचं ट्रॅफिक बघूया किती आपल्याला हिट करतंय. काल सकाळी लवकर आलो तर तेवढं ट्रॅफिक नाही लागलेलं, पण आज संडे आहे तर तोही बेनिफिट होऊ शकतो, बघूया. हे ते हॉटेल प्रणाम, काल इथे नाश्ता केलेला आणि चितळे बंधू इथून भाकरवडी घेतली. मोर 154 किलोमीटर्स टू गो. जे काल मी जो निघालेलो तर इथे येऊन थांबलेलो 154 किलोमीटर. आता 3 तास 50 मिनटं दाखवतोय, काल मी 3 तासात इकडे आलेलो. आणि ही नदी काल पण क्रॉस केलेली, मुळा मोठा रिव्हर आहे, संगम ॲक्च्युली. आणि राईट हँडला ग्लव्स थोडे लागत होते, कारण एवढं ट्रॅफिक आहे, सारखं क्लच ब्रेक ॲक्सिलेटर क्लच ब्रेक ॲक्सिलेटर असंच चालू आहे. तर पुण्याच्या बाहेर पडेपर्यंत मी ग्लव्स काढून ठेवलेत. स्प्राईट प्या, थंड राहा आणि डायबिटीज घ्या. छिंडा कसा पडत तर
आणि हे जंक्शन आलं आहे पुन्हा देहू रोडवालं. ह्या रस्त्याला आलं ना पुन्हा की असं वाटतं की आपल्या रस्त्याला आलं का माहीत का, कारण ह्या रस्त्याने जास्त ट्रॅव्हल होतं म्हणून असं, किंवा हा रस्ता जास्त ओळखीचा आहे इथून मुंबईपर्यंत म्हणून असू शकतो. पण कधी एकदा ह्या रस्त्याला लागतो असं होतं जेव्हा पुण्यात एंटर करतो कुठल्याही बाजूने, कंटाळा आणला पुण्याचं ट्रॅफिकने, संपतच नाही पुणे. आणि अनोळखी रस्ता असेल तर असं वाट कळत नाही आपल्याला तर कधी संपणार असं होतं. ठीक आहे, आता एक ब्रेक घ्यायचा विचार आहे माझा छोटा, पुन्हा काहीतरी पियायचं. खात तर नाही आहे मी काहीच कारण ऊन एवढं आहे, मला इच्छाच नाही आहे काही खायची. एखादं ज्यूस सेंटर बघून पुन्हा ज्यूस पिऊया. काहीतरी झालंय, ॲक्सिडेंट झालंय. ₹8.18 पेट्रोल गेले 8.18 लिटर. तर ॲव्हरेज काढूया, तिसऱ्यांदा टँक फुल करतो आहे. आता ह्या टँकमध्ये आपण घरी जाऊन उरणार आहे. ट्रिपवरून 214 भागिले 8.18 26 ॲव्हरेज आलं आहे. आता पण मी ग्लव्ज नाही घालत आहे कारण मला ब्रेक घ्यायचा आहे, ड्रिंक ब्रेक घेतो एक, मग नॉनस्टॉप निघू घरी. हा, सावली आली तर बरं वाटतंय, सावली आली तर. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या मी सांगतो जेव्हा मी इथून क्रॉस होतो की हा माझा खूप फेवरेट एरिया, हा एवढा असं पॅच आहे, खूप आवडतो मला. स्पेशली इथून बाहेर पडतो असे खाली जाताना आणि समोर जो व्ह्यू आहे, खूप मस्त वाटतं बघायला. आणि ह्या लोणावळ्याच्या आधीचा टोल नाका आणि मला ज्यूसवाला अजून सापडलाच नाही. एकदा बाईकवर बसलं की पुन्हा थांबावं असं वाटतच नाही, असं होतं मला. थोडं पुढं जाऊया करून लोणावळा झालं. ग्लव्स परत आले त्याचा अर्थ मी एक ब्रेक घेतलेला, एक ज्यूस पी आलो रामाकृष्ण हॉटेलमध्ये. आता एक्झिट करतो आहे लोणावळा. बघू, मला एक्सप्रेसवरून जायला अलाव केलं तर मी एक्सप्रेसवरूनच जाणार आहे, कारण एक्सप्रेसवरून बाहेर पडायला खूप इझी पडतं. पूर्ण ते खोपोलीचं मार्केट स्कीप होतं, ते कोण उभं तर नाही आहे. चला जाऊ शकतो. तर ॲक्च्युली आता झालं काय, इथे हे डायव्हर्जन नवीन बनवले, मी त्या बाजूने गेलो तर आपण सरळ बाहेर पडणार ह्याला एक्सप्रेस हायवेलाच. इथून जावं लागतं जर आपल्याला खोपोलीला खाली उतरायचं आहे. तो नवीन रोड बनवला आहे. ओ, हा टनल आहे, पहिल्यांदाच बघतो आहे बाबा मी. हा मिसिंग लिंक जो नवीन बनतो आहे त्याच्या खालून हा रस्ता बनला आहे. हा नवीन आहे, आधी हा रस्ता होता जुना, त्यामुळे मी कन्फ्यूज झालो आणि त्या रस्त्याला चाललेलो. पण मला समजलं कारण मी आलो इथून आधी पण, नाही तर गेलो असतो एक्सप्रेस हायवेलाच. हा पण रस्ता मला खूप आवडतो, खूपच मस्त रस्ता आहे. आता डायरेक्ट कुठल्या बाहेर पडू आपण. हा बघा, हा असा रस्ता आहे सरळ, हा रस्ता असा सरळ सरळ, घाट पण नाही आहे, सरळ सरळ खाली उतरणार, ते पण खोपोली मार्केटच्या बाहेर. आणि हे आलो खोपोलीतून डायरेक्ट बाहेर. खालापूरचा बायपास गेला, जसं लोणावळ्यातून उतरलो आहे खाली आलो आहे
खोपोलीच्या पुढे. आता गर्मी जाणवायला लागली आहे. किती आहे टेम्परेचर? 29 डिग्री आहे, तरी पण गर्मी जाणवते. अशी गरम हवा लागते, फील होतोय. खोड्याला घेऊन चाललंय टेम्पो मधून. आता बॅटरी झाली आहे डाऊन, तर आणि मी पोचलोय पाम बीच रोडवर. कुठेच काही ब्लॉक करावं असं वाटलं नाही, कारण जेव्हापासून मी लोणावरून खाली उतरलोय एवढी गरम वाफ मारते आहे नुसती रोडवर. गरम हवा मारते आहे. गरम आहे ते वेगळं, पण हवा पण गरम आहे. त्यामुळे पूर्ण झिरो झालोय मी आता. कधी घरी पोचतो असं झालंय तर आपण घरी जाऊनच भेटूया, कारण मी खाली पण काही शूट नाही करणार आहे. मला पूर्ण लगेज वर घेऊन जायचं आहे. दोन्ही पॅनियर्स, टॉप बॉक्समधलं सामान. तर भेटू मित्रांनो घरीच. मित्रांनो मी आलो घरी, 5:30 वाजल्याची मी विसरलो. मला ब्लॉग एंड करायचा होता. आता एडिटिंग करताना मला आठवलं की मला ब्लॉग एंड करायचा आहे. 5:30 वाजता मी आलो. एवढा दमलेलो, एवढं ऊन लागत होतं आणि गरम वाफा मारत होत्या नुसतं, त्यामुळे राईड करणं खूप डिफिकल्ट झालेलं. म्हणून मी काय शूटच नाही केलं. आलोवरती पॅनियर होते, सगळे लगेज, हेल्मेट, दोन्ही पॅनियर, जॅकेट, सगळं एवढं वजन होतं ना पूर्ण अंगावर, तर ते डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे मी ब्लॉग आता इथे संपवतो आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथपर्यंत जर ब्लॉग बघितलं असेल तर नक्की लाईक करा माझ्या ब्लॉगला आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीबरोबर. भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.